शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी सगळीकडूनच मदतीचे हात समोर येत आहेत. पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 45 जवानांना वीरमरण आले. त्यांच्या कुटुंबियांसाठी देशातून तसेच राज्यातून सगळीकडूनच मदतीचे हात समोर येत आहेत. जवानांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. जीवाचं काही मोल नसतं आणि शहीदांच्या जीवाचं तर काहीच मोल नसतं, पण तरी देखील महाराष्ट्रातले जे जवान शहीद झाले आहेत त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 50 लाख रुपये महाराष्ट्र सरकारच्या वतीनं या ठिकाणी आम्ही देऊ आणि त्यासोबत त्या कुटुंबाचं संपूर्ण पुनर्वसन हे देखील राज्य सरकारच्या वतीनं आज आपण त्या ठिकाणी करू. या शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीकडून 2.5 कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. तर श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून 51 लाखांची मदत दिली जाणार आहे. तसेच युद्धात जायबंदी झालेल्या जवानांना पुण्यातील क्वीन मॅरी टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून 25 लाखांची मदत दिली जाणार आहे. की हा जो दहशतवादी भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा आधी निषेध आम्ही करतो सगळे, आणि निषेध करूनच फक्त थांबणार नाही आहोत, तर त्याचबरोबर श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून आपण 51 लाख रुपयांचा निधी हा शहीदांच्या कुटुंबियांसाठी म्हणून पाठवणार आहोत. आता त्यासाठी आत्ता आम्ही त्याला मान्यता दिलेली आहे सर्वानुमते, आणि आता हा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे जाईल आणि मग तो निधी हा सैन्य दलाकडे सुपूर्द करण्यात येईल. तर सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनीही शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत करण्याचे जाहीर केले. शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणासाठी भारताचा माजी तडफदार फलंदाज वीरेंद्र सेहवाग पुढे आलाय, तर माजी गौतम गंभीरनेही जवानांच्या 100 मुलांना मदत करण्याचे ठरवले आहे. पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित उरी सिनेमा बनवण्यात आला असून त्याने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. यामुळे सिनेमाचे निर्माते रॉनी स्क्रूवाला यांनी शहीद झालेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची भूमिका घेतली. जम्मू काश्मीर पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात महाराष्ट्राचे सुपुत्र शहीद जवान नितीन राठोड यांच्यावर शासकीय इतमामात त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान अमर रही शहीद जवान अमर रही वंदे मातरम भारत माता की जय अशा घोषणा देत लाखोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांनी पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. जम्मू काश्मीर येथील पुलवामा मधील दहशतवादी हल्ल्यात भारतीय सैन्य दलातील 45 जवान शहीद झाले. या हल्ल्यात महाराष्ट्राचे सुपुत्र नितीन राठोड व जवान संजय राजपूत यांना वीरमरण आले. यानंतर त्यांच्या मूळ गावी पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विविध पक्षातील राजकीय नेते, समस्त नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थी हे देखील आपल्या लाडक्या जवानांना निरोप देण्यासाठी उपस्थित होते. दरम्यान अंत्यसंस्कारावेळी कुटुंबियांसह उपस्थितांचे अश्रू अनावर होत संपूर्ण गावावर शोककळा पसरली. परवान्याची मुदत संपली तरी देखील सर्रासपणे कायद्याला धाब्यावर बांधून कायद्याची पायमल्ली करत डिस्कोबार रात्री 3 पर्यंत चालवणाऱ्या चंदू पॅलेस बारवर डोंबिवली रामनगर पोलीस निरीक्षक विजयसिंह पवार पोलिसांनी कारवाई केली. मात्र त्यांनी कारवाई केली असता त्यांच्यावरच उलटे आरोप लावून बार चालक त्यांना बदनाम करतोय. बेकायदेशीररित्या कायद्याला धाब्यावर बसवत सर्रासपणे दादागिरीच्या नावाखाली रात्री 3 वाजेपर्यंत चालू ठेवणाऱ्या डोंबिवली येथील चंदू पॅलेस बारवर रामनगर पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली. पेट्रोलिंग म्हणजे पूर्ण झोन मध्ये जाऊन प्रत्येक पोलिसांना भेट द्यायची आणि परत यायचं, लॉकअप वगैरे चेक करायचं. त्या दरम्यान त्या दिवशी मी 3:15 ला
जेव्हा बाजीप्रभू चौकात आलो त्यावेळेस तिथं मोठ्या प्रमाणात मोटरसायकली बाईक झालेल्या दिसल्या. त्यानं समोरचं हॉटेल चंदू पॅलेस जिथं डान्स बार आहे आणि परमिट रूमही आहे तिथं बाहेरनं लॉक होतं, परंतु वर प्रकाशातमध्ये रूममध्ये हालचाली दिसत होतं. मग आम्ही मागच्या रस्त्याने वर गेलो असता तिथं 10-15 युवक बसलेले होते आणि सदरचा जो चंदू पॅलेस बार आहे त्याचे मुदत परवाना मुदत ही 3-4 महिन्यापूर्वी संपलेली आहे. त्यांना आम्ही वारंवार हा बार चालू करू नका म्हणून सूचना दिलेल्या आहेत. तो शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि 3:30 बार चालणं आणि त्या बारमध्ये बाहेरच्या डोंबिवलीच्या बाहेरून लोकं येतात, गुन्हेगारी स्वरूपाचे लोक येतात, तिथं बऱ्याचदा तोडफोड झालेली आहे, अशांततेला बाधा पोचत आहे. त्यामुळे आम्ही रात्री उशिरापर्यंत त्यांनी चालू ठेवलं म्हणून आमच्याकडे पोलिसांना येऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. विजयसिंह पवार या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून या कारवाई दरम्यान तिथे उपस्थित बार मालकाने पोलिसांशी हाताबाई करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी तिथल्या मद्याच्या बाटल्या फोडल्या. मात्र बार बंद असताना मागच्या दाराने आत येऊन धिंगाणा घालण्याचे कारण काय, शिवाय ही कारवाई करण्याची कोणती पद्धत, असा उलटा आरोप बार मालक पोलिसांवर करत पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतोय. दरम्यान ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली. प्रतिनिधी किशोर पगारेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. डोंबिवली शहरात मनसेकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच या मॅरेथॉन स्पर्धेत अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यातील शहीद जवानांसाठी ज्येष्ठ नागरिकांनी तिरंगा हाती घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. तिथे वेगळं आकर्षण याच्या करत आहे की वयवर्ष 60 ते वयवर्ष 90 या वयोगटातल्या सगळ्या स्त्री पुरुषांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आज जवळजवळ सगळे मिळून 800 ते 900 स्पर्धक याच्यामध्ये आज सहभागी झालेले आहेत. हीच खऱ्या अर्थाने डोंबिवलीची देण आहे की डोंबिवलीमध्ये कुठलाही कार्यक्रम तुम्ही आयोजित करा, डोंबिवलीकर त्याला भरभरून प्रतिसाद देतात आणि कार्यक्रम यशस्वी करण्याकरता हातभार लावतात. आज जे तरुण धावले आहेत, नुसतेच धावले नाही तर वेळेवर येऊन
आज 2 दिवसापूर्वी जो आपल्या देशावर हल्ला झाला त्याचा निषेध करण्याकरता पूर्णपणे पूर्ण स्पर्धा ते हातात झेंडा घेऊन धावलेत. आमचा महाराष्ट्र सैनिकांचा भार त्यांनी हलका केला. समस्त महाराष्ट्र नौदलाचे सैनिक चिंबळी सर यांच्यातर्फे आम्ही त्यांचे आभारी आहोत. मी विनंती करतो आमदारजी हळवे यांना की त्यांचं असं धावू नको ते आतमध्ये निघून जात नाही. केशरी तयार, केशरी धावण्यासाठी तयार. पुन्हा विनंती एकदम सावकाश. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. मी विनंती करतो गंभीरराव साहेब त्याचबरोबर आमचे दिलीप माता निळा आपला नारंगी हा हो नारंगी रंगी 10 9 8 7 6 5 4 3 2 1 here we go. या मॅरेथॉन स्पर्धेचं यंदाचं 6वं वर्ष असून या वर्षी या स्पर्धेत शहीद जवानांना ज्येष्ठ नागरिकांनी श्रद्धांजली वाहिली. तसेच 3 दिवसापूर्वी झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांनी चला धावू देशासाठी चला धावू जवानांसाठी असे ब्रीदवाक्य बोलत शहीदांना श्रद्धांजली वाहिली. या डोंबिवली शहरामध्ये सतत 6 वर्ष ज्येष्ठांची मॅरेथॉन स्पर्धा भरवली जाते. आजचं हे 6वं वर्ष आहे. पण आपल्या सर्वांना माहीत आहे की 2 दिवसांपूर्वी काश्मीरातील पुलवामामध्ये अतिरेक्यांनी आपल्या जवानांवर भ्याड हल्ला केला आणि त्यात आपले 40 जवान शहीद झाले. तरी एक गोष्ट म्हणजे की आपल्या महाराष्ट्रातील त्यात 2 जवान शहीद झाले. महाराष्ट्रासह घराघरात आणि अख्ख्या देशभर एक शोककला पसरली गेली, एक संतापाची लाट पसरली गेली. पण ह्या सर्व गोष्टींवर या अतिरेक्यांवर जर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर मला तरी वाटतं आपण सर्वांनी एकत्र राहून सरकारच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. पुढच्या जी पिढी आहे त्यांनी सुद्धा आमच्यासारखा तरुण राहायला हवं आमच्या वयाप्रमाणे. आज आपण कशासाठी धावलं? सैनिकांसाठी धावलं. सैनिकांसाठी धावलं. हो सैनिकांसाठी. ते कसे आपल्याकरता किती काढतात बिचारे दिवस रात्र पार्कामध्ये. महाराष्ट्र नवनिर्माण डोंबिवली शहरातर्फे दरवर्षी ज्येष्ठांसाठी मॅरेथॉन होते. परंतु 3 दिवसापूर्वी जी दुर्दैवी दुर्घटना घडली, जो भ्याड हल्ला पाकिस्तानकडून या भारत मातेच्या जवानांवर झाला, ज्या पुत्रांवर झाला, त्याचा निषेध करण्यासाठी आज तमाम जवळपास 1000च्या वरती आमच्या डोंबिवलीतील ज्येष्ठ नागरिक चला धावू देशासाठी चला धावू जवानांसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन आज रस्त्यावर उतरले. त्यांच्या हातात भारतीय झेंडा होता, त्यांच्या हातात तो अभिमान होता आणि एक चीड जी या पाकिस्तान विरुद्ध या अतिरेक्यांविरुद्ध आहे ती चीड ह्या तरुणाईकडून, आम्ही तरुणाईच बोलू जरी ते ज्येष्ठ 60 वर्षाच्या वरील नागरिक असले तरी ते या देशाचे तरुण. आज त्यांचा अनुभव या देशाला कामी येणार आहे. तर आज ते सर्व तरुण आज या रस्त्यावर उतरले आणि भारत माता की जय वंदे मातरम या घोषवाक्य देऊन त्यांनी भारतीय सैनिकांना पाठिंबा दिलेला आहे. परिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी पुलवामा येथे हल्ल्यातील वीरमरण पावलेल्या महाराष्ट्रातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 51,000ची मदत जाहीर केली. आधार छोटासा ब्रेक पाहत राहा आधार न्यूज. जो आजार आहे हा नेमका आजार काय? MPRT म्हणजे मॅन्युअल थायमोसिस रिट्रॅक्शन टेक्निक. आपली जी MPRT जी पद्धत तुम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहे तर ती नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीने डेव्हलप केलेली आहे? डायबिटिक पेशंट मध्ये आपण हे गोष्ट करत आहोत. अदरवाईज बाकी सगळ्या मुलांमध्ये ही ट्रीटमेंट आपल्याला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केल्या जाते.
व्हिडिओ एडिटर, रिसेप्शनिस्ट, कॅमेरामन, स्क्रिप्ट रायटर, मार्केटिंग प्रतिनिधी, एरिया व जिल्हा प्रतिनिधी, हेड ऑफिस 2103 सी विंग, लोणा एमआयला, कोळशेत रोड, ठाणे वेस्ट. कॉन्टॅक्ट नंबर 9321887766 और 8928452789. ईमेल एड्रेस www.aadharnews63@gmail.com. ब्रेक नंतर आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पहिल्या ठळक घडामोडी. शिवालय सोसायटीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला असून या स्फोटात उमेश देवळकर हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचाराकरता खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कल्याण येथील नेतावली परिसरात गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे स्फोट झालाय. या स्फोटात घर मालक गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना स्थानिकांनी खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. दरम्यान या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवली. मात्र या भयानक स्फोटात घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या. घरातील मुले बाहेर असल्याने सुदैवाने ते बचावले. गॅस मी रात्रीचं बंद करायला जाते की नाही तशीच 10:30 दरम्यान मी गेले बंद करायला अगं बटन बंद केलं आणि माझी सवय आहे पुन्हा वरती बरोबर म्हणजे चालू बंद झाला की नाही व्यवस्थित बघण्यासाठी मी पेटवला तर ना पेटतच होता गॅस म्हणून मी ह्यांना आवाज दिला. हे अंथरून घालत होते झोपायचं म्हणून म्हटलं अहो बघायला येऊ म्हणजे माझ्याने बंद झाला नाही वाटतं गॅस तर हे पण आले बघायला. मग मी बटन बंदच होतं आमचं म्हणजे झोपायचं मग हे पण ह्यांनी बंद काय म्हणजे केलं त्यांच्या ह्याच्यात काय आणि पुन्हा आम्ही वर बटन चालू करून चालू केलं ना तर त्यांच्या वेळेला पण तशीच आग आली. आधी कशी थोडीशी असते म्हणून आपल्याला वाटलं नाही का म्हणून तसं वाटलं पण परत होतीच ते ज्वाला म्हणजे चालूच होतं ते मग बंद ते तेव्हा ते बघताना हे ना पटकन असं म्हणजे एकदम जोरात आवाजच आला म्हणजे आम्हाला त्या क्षणात कळलंच नाही दोघांनाही काय झालं म्हणजे पेटच घेतला पटकन त्या मी पटकन बाहेर आली फटफट फटकन घ्यायला मला सगळ्यांना बोलवायला हे परत आग विझवला पाणी आणायला बाथरूममध्ये गेले म्हणजे ते थोडं मला माहितीच नाही त्यांना किती आता लागलं ते अजून या लोक आता गेलेच सगळे घेऊन त्यांना पण मी आजूबाजूंचे बेल बाजून सगळ्यांना गोळा केलं म्हणजे ते सगळ्यांनाच आवाजच आला एकदम म्हणजे एचपीचा आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली आहे बघा ब्लास्ट कसा झाला त्याच्यामुळे तर झालेलं आहे ना मग ते आतमध्ये हे नंतर कसे काय केले होते शॉर्ट सर्किट नाही नाही सिलेंडर बंद करत होती ना ती रात्रीचा झोपताना बंद करतात ना असं करत होत्या त्या आणि गॅस चालूच राहिलेला म्हणून तिचे मिस्टर येऊन परत. शिवसेनेकडून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गरजूंसाठी विनामूल्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात नागरिकांनी संपूर्ण शरीर तपासणी करत या शिबिराचा लाभ घेतला. उल्हासनगर खेमानी कॅम्प 2 येथे शिवसेना शाखेकडून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वैद्यकीय मदत कक्ष सुरू करण्यात आले. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष हे शिवसेना पक्षनेते शिवसेना नेते पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी एक कक्ष सुरू केलेला आहे. की ठाणे जिल्ह्यामध्ये वैद्यकीय कक्ष संपूर्ण काम करत आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन व उल्हासनगर शिवसेना शहर शाखा यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी उल्हासनगर विधानसभामध्ये खेमाने हायस्कूल मारळगाव खेमाने हायस्कूल उल्हासनगर विधानसभा या क्षेत्रामध्ये हे शिबिर सुरू आहे. या शिबिराचं उद्देश एकच की या प्रभागामध्ये राहणारे जे काही रुग्ण आहेत
जे गरीब रुग्ण आहेत त्यांना या वैद्यकीय मदत कक्षाची मदत मिळावी म्हणून हे कक्ष हे शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे. या शिबिराचा फायदा सर्व जाती धर्माचे लोक घेत आहेत. आपण पाहिलं सर्वच लोक या ठिकाणी कुटुंब गर्दी केलेली आहे आणि ह्या शिबिराचा लाभ सगळ्यांनी घ्यावा ही आमची अपेक्षा आहे. जे काही रुग्ण आहेत त्यांचा इलाज होत नाही, त्यांची परिस्थिती बरोबर नसते, त्या सगळ्या रुग्णांना मदत करण्याचं काम शिवसेना खासदार आणि आम्ही सर्व शिवसेनेचे नेते मंडळी करतो. आपण या शिबिराच्या माध्यमातून लोकांना मी अपील करतो, आवाहन करतो की आपण जे काही आजार असतील आपल्याला त्या आजारासाठी आपण या ठिकाणी या, आपण नक्कीच त्या आजारावर उपचार करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. या मदत कक्षेतून खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या मार्फत गरीब गरजू रुग्णांसाठी मोफत उपचार मिळावे त्यासाठी उल्हासनगर येथील SES इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये संपूर्ण शरीर तपासणी करत हजारो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला व या शिबिरात अनेक मान्यवर देखील उपस्थित होते. प्रतिनिधी हरी अल्लट सह आधार न्यूज मुंबई डेस्क. गर्दीच्या वेळेत लोकलच्या दारात लटकून स्टंटबाजी करणे दोन तरुणांच्या जीवावर बेतले. कळवा पुणा दरम्यान ही घटना घडली असून या दोघांचाही मृत्यू झाला आहे. तर रेल्वे तिकीट तपासणी दरम्यान धावत्या लोकल मधून पडून एका TCचाही मृत्यू झाल्याची घटना घडली. आजपर्यंत धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणे अनेक जणांच्या जीवावर बेतले तरी अद्यापही कोणाला अद्दल घडलेली दिसत नाही. अशाच प्रकारे लोकलमध्ये दरवाजात उभे राहणे दोन तरुणांच्या जीवावर बेतले. इम्रान शेख व नावेद शेख असे या मृत तरुणांची नावे असून कळवा बुमरा रेल्वे स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली आहे. तर तिसऱ्या तरुणाचे प्राण थोडक्यात बचावले असून त्याच्यावर ठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरी घटना कल्याण कसारा दरम्यान घडली. रेल्वे स्थानकात आपले कर्तव्य बजावत असताना तिकीट तपासणी दरम्यान एका TC धावत्या लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. अरुण गायकवाड असे मृत TC नाव आहे. तर या होत्याच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या. MPRT म्हणजे मॅन्युअल थायमोसिस रिट्रॅक्शन टेक्निक. तर आपली जी MPRT जी पद्धत तुम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहे तर ती नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीने डेव्हलप केलेली आहे? डायबिटिक पेशंटमध्ये आपण ही गोष्ट करत आहोत. अदरवाईज बाकी सगळ्या मुलांमध्ये ही ट्रीटमेंट आपल्याला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केल्या जाते.